ठोकणारी हत्यारे यामधला पुढचा प्रकार आहे क्रॉसपेन हॅमर। या हॅमरच्या सहाय्याने याच्या मात्याचा भाग जो चपटा असतो याच्या सहाय्याने पत्र्यावर ग्रू किंवा खाचा पाडणे किंवा आकृतीत दाखवल्याप्रमाणे याची रचना असते। याच्या सरफेसचा वापर ठोकण्यासाठी केला जातो आणि याच्या दोन्ही भागावर हार्डनिंग आणि टेम्परिंग केलेले असते। ठोककामासाठी वापरल्या जाणाऱ्या पुढच्या हत्याराचं नाव आहे क्रीजिंग हॅमर। याचे दोन्ही टोकं म्हणजे दोन्ही पेन आपण ज्याला म्हणतो खालील भाग आणि वरचा भाग हे हँडलला क्रॉस असतात। पत्र्याच्या कडांवर वायरिंग करताना त्यासाठी ग्रू तयार करावा लागतो, तो करण्यासाठी या हॅमरचा वापर करतात। याचे एक टोक गोलाकार असून दुसरे नाईफ एजसारखे असते। ठोककामासाठी वापरल्या जाणाऱ्या पुढच्या प्रकाराचे नाव आहे स्मूदिंग हॅमर किंवा स्मूथिंग हॅमर। कास्ट आयर्न स्टील किंवा लाकडापासून बनवलेल्या ह्या हॅमरचा वापर जॉबचे जॉईंट दाबणे किंवा घट्ट करणे यासाठी केला जातो। हॅमरचा पुढचा प्रकार आहे स्ट्रेचिंग हॅमर। याच्या नावावरूनच लक्षात येते की हा पत्र्याची जॉबची लांबी वाढवण्यासाठी वापरात येतो। त्यासाठी पत्र्यावर किंवा जॉबवर ठोकून लांबी वाढवावी लागते। हॅमरचा पुढचा प्रकार आहे रिवेटिंग हॅमर। पत्रे कारागीर म्हणजे शीट मेटलमध्ये जिथे जिथे पत्र्याचे जॉईंट करताना रिवेटिंग करावे लागते त्या सर्वासाठी रिवेटिंग हॅमरचा वापर करतात। या हॅमरची जी दोन टोके आहेत त्यातील हेड हा चपटा आणि क्रॉसपेनसारखा असतो तर फेस हा गोलाकार असतो। याच्या सहाय्याने रिवेटचे टोक पसरवतात। आवश्यकतेनुसार याच्या दोन्ही टोकाचा वापर केला जातो। पत्रकारागिरामध्ये जसे वेगवेगळ्या हत्यारांचा वापर केला जातो तसेच काही साधनंही वापरली जातात। या साधनांपैकी मॅड्रिल नावाचे एक साधन आहे जे एका मशीनवर बसते। हे सॉलिड असते आणि सिलेंड्रिकल म्हणजे गोलाकृती पाईपसारखे किंवा शंकूच्या आकाराचे अशा प्रकारचे हे साधन आहे। हे साधन एका मशीनवर बसवून त्यावर पत्रा फिक्स केला जातो आणि दुसऱ्या साधनाच्या सहाय्याने त्या पत्र्यावर व्यवस्थित दाब देऊन आकार दिला जातो। जो आकार तयार होतो तो मॅड्रिलसारखा असतो। मॅड्रिलचा सरफेस हा गुळगुळीत असतो त्यामुळे तयार होणाऱ्या जॉबवर कोणत्याही प्रकारचे ओरखडे किंवा चरे पडलेले नसतात। या सर्वावरून असे लक्षात येते की ज्या आकाराचे मॅड्रिल असेल त्याच आकाराचा जॉब तयार होतो। पुढचे साधन आहे फोल्डिंग बार। हे एक पकडणारे साधन आहे। यामध्ये दोन अँगलच्या मध्ये पत्र्याला पकडले जाते आणि आवश्यकतेप्रमाणे पत्र्याला दुमडले जाते। जो पत्रा वाकवायचा आहे त्याला क्लॅम्पमध्ये पकडले जाते आणि क्लॅम्प व्हाईसमध्ये पकडतात आणि पत्र्याला वाकवतात। मेटल शीटचे फोल्ड करून बनवलेले जॉईंट्स ज्याला आपण सीम्स म्हणतो ते जास्त घट्ट बसून जास्त व्यवस्थित बसावेत यासाठी ग्रूवर या हँडटूलचा वापर करून त्यांना घट्ट केले जाते। तयार केलेल्या जॉईंटवर ग्रूवर ठेवून त्यावर हॅमरच्या सहाय्याने हॅमरिंग करतात। ग्रूवरला असलेल्या गाळ्यामुळे जॉईंटवर विशिष्ट असा आकार तयार होतो व जॉईंट चांगल्या प्रकारे लॉक होतो। पत्रकारागिर विभागामध्ये हँड ग्रूवर या टूलचा वापर नेहमी केला जातो। सीमवर ग्रू बनवणे आणि त्यास फ्लॅट करणे या कामासाठी हँड ग्रूवरचा वापर करतात। ग्रूवर वेगवेगळ्या साईजमध्ये मिळतात। 3 मिलीमीटर ते 5 मिलीमीटर या मापामध्ये ग्रूवर मिळतात। पत्रकारागिर विभागामध्ये शीटला काटकोनात वळवण्यासाठी दुमडण्यासाठी अँगल स्टील या टूलचा वापर करतात। दोन तुकड्यांच्या अँगलच्या मध्ये शीटला ठेवून काटकोनात दुमडले जाते। जास्त लांबीच्या शीटला दुमडण्यासाठी जास्त लांबीच्या अँगल स्टीलचा वापर करतात। आकृतीत दाखवल्याप्रमाणे याची रचना असते। हे MS स्टीलपासून बनवतात।